सोलापूरचे स्थानिक राजकारण आरोप प्रत्यारोपाने ढळून निघालंय। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस मजबूत करण्यासाठीचा प्रयत्न सुरू केले आहेत, तर भाजप शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलेल्या विकास कामांचा बाजा वाजवायला सुरुवात झाली आहे। सलग 3 वेळा शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आपली आमदारकी कायम ठेवणाऱ्या प्रणिती शिंदे आता इतर मतदारसंघात लक्ष घालणार असल्याचं सांगितल्याने इतर पक्षाचे नेते जागे झाले आहेत, त्यामुळे भविष्यात राजकीय आखाडा चांगला जगणार आहे असं दिसायला लागलं आहे। आपल्या कामाच्या जोरावर प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सलग 3 वेळा विजय मिळवला, त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात प्रणिती शिंदे नावाचा दबदबा सुरू व्हायला लागला आहे। एकेकाळी सोलापूर शहर हे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, मात्र लोकसभेच्या 2 निवडणुकांत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला होता। काँग्रेसचा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी काम करायला सुरुवात केली आहे। नुकतंच शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात स्मार्ट कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून खळबळ उडून दिली होती। सेवा मिळाली का, तुमचे रस्ते झाले का, तुमची घरं खंबीर झाली का, तुमची पाईपलाईनची कामं झाली, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सर्वात मोठा भ्रष्टाचार आज शहर उत्तर मध्ये झाला। बिचारा एक एक पैशाचा हिशोब कुठे स्मार्ट सिटी खोदून ठेवलंय, तिकडे प्रदूषण होत आहे पण खरी कामं झाली आहेत का? एकही घरात पाणी पोहोचलंय, पिण्याचं पाणी पोहोचलंय, रस्ते पोहोचले, गटाराची कामं झाली आहेत, मग कुठे गेले ते सगळे स्मार्ट सिटीचे? आम्ही मंजूर करून आले, हेमगति साहेब म्हणाले की स्मार्ट सिटी योजना आम्ही मंजूर, पैसे कोणी खाल्ले? आणि का म्हणून केवळ एकच 3% भागात स्मार्ट सिटीची कामं? आता वायफायने काय लोकांचं पोट भरणार आहे? शहर उत्तम मध्ये पण हातावरती पोट असणारी लोक आहेत ना, त्यांची पोट भरली का स्मार्ट सिटीने? ठराविक कॉन्ट्रॅक्टरचीच पोट भरली आहेत त्या ठिकाणी। आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपामुळे भाजप नेत्यांचा तिळपापड झाला आहे। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप नगरसेवकांनी आपल्या भागात विकास कामांचा धडाका लावला आहे, त्याचबरोबर थेट प्रणिती शिंदे यांना यांच्या मतदारसंघात भाजपच्या नगरसेवकांनी विकास कामाचा कार्यक्रम हाती घेतला आहे। सोलापूर शहरात भाजपने केलेल्या विकास कामे आमदार प्रणिती शिंदे यांनी पाहावे असा सल्ला भाजप नगरसेवकांनी दिला आहे। आणि आम्हाला अभिमान आहे शहर उत्तरचे आमदार काम करावं, तर विजयकुमार देशमुख मालकावणे या शहर उत्तरमध्ये यांनी परमनंट आमदार म्हणून या शहर उत्तरमध्ये राहणार आहे ते, आणि परवाच आपले या सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी माननीय प्रणितीताई शिंदे यांनी म्हणलेलं आहे की शहर उत्तरमध्ये विकासच झाला नाही, परंतु या प्रत्येक वाड्यावस्त्यामध्ये जाऊन आपण बघावं की पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जेव्हा पालकमंत्री होते ह्या शहर उत्तर सोडा जिल्ह्यामध्ये किती विकास केलेला आहे ते आपण एकदा जाऊन स्वतः जाऊन आपण एकतर माणसात नाही आणि कधी वाड्यावस्तीवर गेलं नाही, म्हणून आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी विकास बघावा आणि लोकांचं यात जनमत घ्यावं शहर उत्तरमधले, तेव्हा कळेल विकास म्हणजे काय। विकास म्हणजे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मला। याचबरोबर माजी मंत्री भाजपवासीय लक्ष्मणराव ढोबळे यांनी तर थेट प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे। सुनील कामाठी साहेबांनी 79 लाख रुपये खर्चून हे बांधलेलं आहे, आपल्यासाठी बांधलेलं आहे साहेब, तुमचं मतदारसंघ ना? नाही नाही, आमदार साहेबांचं मालकांचं मग ताईनी बांधला, तुम्ही कसं बांधला? त्यांना वाईट वाटेल म्हणजे काटका गुटका गोळा करून जर एखादी म्हातारी सरपणाचा भारा घेऊन निघाली तर वाटसर जाताना तिला म्हणतो आई साहेब उचलू का, मदत करू का, म्हणून त्या जळणाचा भारा त्या माऊलीच्या डोक्यावर ठेवतो। तसा आपल्या शेजारचा मालक जिथं आपला मतदारसंघ नसताना रस्त्यानं जाताना उचलून गोळी डोक्यावर ठेवलेली आहे आपल्या बहिणीची, नीट लक्षात घ्या कोण कुणासाठी राजकारण करताय। मग आज पुन्हा ताई आपल्याला म्हणतायत माझं चॅलेंज आहे, माझं चॅलेंज आहे, कसलं चॅलेंज आहे, कसलं चॅलेंज आहे? एकूणच येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगणार आहे असं दिसायला लागलंय। एकमेकावर आरोप प्रत्यारोप न करता सोलापूरचा विकास कसा होईल यावर भर दिला तर नागरिक नक्कीच याचा विचार करतील।